नमो नमः, नमस्कार. मी डॉक्टर सुचेता अश्विन सावंत, संस्कृत डिपार्टमेंटचे खूप खूप आभार मानते की त्यांनी मला पुन्हा एकदा आपल्या भारतीय ज्ञान परंपरा या 60 लेक्चर्सच्या अंतर्गत एक नवीन विषय घेऊन आयुर्वेद या विषयावर PCOD हा जो विषय आहे त्याच्यावर प्रकाश टाकण्याची संधी दिली. गेले 26 वर्ष आयुर्वेदीय पद्धतीने मी स्त्रीरोगाची चिकित्सा करत आले आणि आता समाजामध्ये PCOD हा जो आजार आहे तो एवढा अतिप्रमाणात वाढलेला आहे की 50%पेक्षा जास्त मुली या आजाराने ग्रस्त झालेल्या आपल्याला दिसून येतात. तर याची आपण पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिझीज म्हणजे सोनोग्राफी जेव्हा केली जाते, सोनोग्राफी का केली जाते, मुलींना अनियमित पाळी यायला लागते. पाळी आल्यानंतर ती अनेक दिवसपर्यंत रक्तस्राव होत राहतो, तो थांबत नाही. हॉर्मोनल पिल्स दिल्याशिवाय रक्तस्राव थांबत नाही. अशा प्रकारची जेव्हा कंडिशन आपल्याला मुलींमध्ये दिसून येते, अतिशय जास्त प्रमाणामध्ये अनियमित असणारी पाळी, 4 4 महिने 6 6 महिने पाळीच येत नाही, अशा प्रकारची लक्षणं दिसतात. त्यावेळेला मग सोनोग्राफी केल्यानंतर ओव्हरीजमध्ये आपल्याला ओव्हरीजच्या पेरिफरीला अशी एक मोत्यांप्रमाणे रचना असणारे पाण्याने भरलेले बुडबुडे किंवा सिस्ट ज्याला म्हणता येईल अशी रचना दिसते. वेरॅज दिसायला काय हवं, तर आपल्या ज्या स्त्रीबीज ग्रंथी आहे त्याच्यामध्ये स्त्रीबीजे भरलेली दिसायला हवी. तर तसं न दिसता अशा प्रकारे मी त्याला मोती म्हणणार नाही, अक्षरशः त्या गारगोट्या आहेत, कारण त्याच्यामधून जीवाची उत्पत्ती होऊ शकत नाही. अग्नितत्व त्याच्यामध्ये अजिबातच नाही आहे. तर अशा प्रकारचे हे ज्या रचना दिसून येतात त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिझीज असं म्हटलं जातं. लिखित स्वरूपामध्ये जरी आपल्याला असं सांगतात की 15% मुलींना आहे, पण प्रत्यक्षात मात्र याचं प्रमाण समाजामध्ये खूप जास्त वाढलेलं आहे. म्हणूनच आज आपण हाच विषय घेऊन आयुर्वेदीय दृष्टिकोनातून याच्यावर काय उपचार पद्धती करता येईल किंवा काय फॉलो केल्यावर हा आजार आटोक्यात येईल असं आपण आज याच्यावर विचार मंथन करणार आहोत. तर एकंदरीतच आपण आधी लक्षणं बघूया. अनियमित मासिक स्राव, अतिप्रमाणामध्ये रक्तस्राव जो थांबतच नाही, अशा प्रकारचा रक्तस्राव मुलींमध्ये ज्या ठिकाणी शरीरावर केस यायला नकोय अशा ठिकाणी केसांची निर्मिती, म्हणजे चेहऱ्यावर, दाढीमिशांच्या ठिकाणी, छातीच्या भागावर, पोटावर केस येतात, पुरुषांप्रमाणे केस येतात. आणि डोक्यावर जिथे आपल्याला केस म्हणजे काश म्हणजे अक्षरशः सौंदर्य वाढवणारे असे जे तुमची व्यक्तिमत्वाला प्रकाशित करणारे असे जे केस आहेत, डोक्याच्या ठिकाणी मेल पॅटर्नचा बाल्डनेस आपल्याला दिसून येतो, केस जातात अतिप्रमाणामध्ये. हर्सिटिझमची साधारण लक्षणं म्हणजे पुरुष गुणधर्म शरीरामध्ये निर्माण झाल्यानंतरची जी लक्षणं आहेत ती लक्षणं तयार होतात. आवाज घोगरा होतो, स्त्रीचा जो मृदू मुलायम तलम आवाज असतो तो निघून जातो, जाड घोगरा असा पुरुषांप्रमाणे आवाज यायला लागतो. स्त्रीचा जो शरीराची रचना एकंदरच सांगितलेली आहे की ऊर्ध्व भागो गुरु पुंसाम अधोभागस्तु योषिताम, म्हणजे स्त्रीचा जो शरीराचा भाग आहे तो अधोभाग थोडा गुरु असायला हवा. बरोबर या PCOD मध्ये वेगळं होतं, याच्यामध्ये BMI हा सुद्धा 24 च्या आतमध्ये किंवा 24 च्या आसपास दिसत नाही, तर तो 30 पर्यंत अक्षरशः वाढलेला दिसून येतो. ओबेसिटी असते आणि सेंटर म्हणजे जो शरीराचा मध्यभाग आहे त्या ठिकाणी मेदाची संचिती दिसून येते. चौकोनी शरीर व्हायला लागतं, ऊर्ध्व भाग आहे तो पुरुषांप्रमाणे स्त्रीचा गुरु व्हायला लागतो. तर एकंदरीतच अशी लक्षणं घेऊन जेव्हा आपल्याला ॲक्ने वाढलेले असतात म्हणजे पिंपल्स वाढतात PCOD मध्ये, अशी विविध लक्षणं 10 मुली जर आपण उभ्या केल्या PCOD च्या तर वेगवेगळी लक्षणं आपल्याला दिसून येतात. ओबेसिटी पण असते आणि कधी कधी कृशा असणाऱ्या मुलींना पण PCOD असतो, पण बहुतेकदा ओबेसिटी हे लक्षण दिसून येतं. जर आपण तपासणी केली रक्ताची तर त्याच्यामध्ये आपल्याला पुरुष प्रधान हॉर्मोन म्हणजे ज्याला आपण अँड्रोजेन म्हणतो, टेस्टोस्टेरॉन म्हणतो, ते वाढलेलं असतं. आणि स्त्रीची जी हॉर्मोन्स आहेत प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन, याचं प्रमाण कमी दिसतं, मात्र टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतं. ॲड्रिनल ग्लँड्सनी जे सिक्रीट केलं जातं DHEA, त्याचं पण प्रमाण शरीरामध्ये वाढलेलं आपल्याला दिसून येतं. इन्शुलिन रेझिस्टन्स असतं, म्हणजे इन्शुलिनचं पण रक्तातलं प्रमाण आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारच्या तपासण्यांमध्ये आपल्याला रक्त तपासणी, सोनोग्राफीची तपासणीमधून या आजाराचं निदान करता येतं. आता आपण याचे कॉजेस बघूया. तर आधुनिक वैद्यकाने निश्चित असं याचं कुठलंही कारण सांगितलेलं नाही, म्हणजे मल्टिपल रिझन्स दिसतात. लाईफस्टाईल डिसऑर्डर्स हा मुख्यतः याच्यामध्ये दिसून येतो, म्हणजे ग्राम्य जीवनाचा उपभोग आणि चुकीच्या पद्धतीने केलेला उपभोग असं म्हणता येईल. इनॲक्टिव्ह लाईफस्टाईल म्हणजे बैठी जीवनशैली हा सुद्धा याच्या मागचं एक कारण दिसून येतं. रिफाईंड कार्बोहायड्रेट्सचं अतिप्रमाणातलं सेवन,
साखरेचं सेवन, बेकरी प्रोडक्ट्स घेणं, ब्रेकफास्ट सिरियल्सचं वापर, ह्या सगळ्या म्हणजे जीवनशैलीजन्य जो आहार आपण आत्ता घेतो मॉडर्न आहार, त्याच्याशी संलग्न सगळी कारणं आहेतच. शिवाय पोल्युशन, नो ओव्हुलेशन इतकं सोपं कारण एक आहे की जे अगदी अनअवॉइडेबल झालं आहे आपल्या या नवीन पिढीला. जणू काही आपल्या मागच्या पिढ्यांनी वरदानाच्या स्वरूपामध्ये हे पोल्युशन, प्रगती जी झाली आहे त्या प्रगतीमध्ये हे पोल्युशन वरदानाच्या स्वरूपामध्ये या पिढीला नवीन दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे इन्फर्टिलिटी समाजामध्ये, PCOD हा इन्फर्टिलिटीला कारणीभूत असणारा मुख्य आजार, एग्स तयार होत नाहीत, फॉलिकल्स तयार होत नाहीत, मग वंध्यत्व येतं. तर एन्डो इन्व्हायरमेंटल टॉक्सिन्स म्हणजे पोल्युशन, पोल्युशनमधून जाणारं टॉक्सिन्स, मेटलचं एक्सपोजर, BPA, प्लास्टिकचं एक्सपोजर, तसंच वेगवेगळ्या पेट्रोकेमिकल्स ज्या वेस्ट आहेत त्याचं एक्सपोजर, खाद्यपदार्थांमध्ये लवकर पिकवल्या जाणाऱ्या भाज्या, जी भाजी 7 दिवसांमध्ये बनून शेतात तयार होणार आहे ती आपल्याला 2 दिवसातच तयार व्हायला हवी आहे, भरपूर बिया असणारे टोमॅटोज, भरपूर बिया असणाऱ्या सिमला मिरची आपल्याला नको झाल्या आहेत, सगळं आपल्याला सीडलेस हवं आहे. तर जे जसं खाऊ तसंच शरीरामध्ये तयार होणार, जे जे तुम्ही खाणार तसं शरीरात तयार होणार, तर आपले जे सीड्स आहेत, आपले जे फॉलिकल्स आहेत त्याच नष्ट व्हायला लागले आहेत. एकंदरीत अति प्रक्रिया म्हणजे उत्पन्न जे आहे ते भरघोस आणि जोमाने यावं म्हणून त्यांना ज्या ट्रीटमेंट्स केल्या जातात, त्यांना जे हॉर्मोनली ट्रीटमेंट केल्या जातात, त्यांना जे रासायनिक प्रक्रियांमधून काढलं जातं, त्या प्रक्रियांचा कुठेतरी आपल्या एंडोक्राईन सिस्टीमवर होणारा परिणाम म्हणजे एंडोक्राईन डिसरप्टर्स असा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे, की आपल्या संपूर्ण या ज्या डक्टलेस एंडोक्राईन सिस्टीम आहे त्याच्या सगळ्या म्हणजे सगळ्या हॉर्मोनलचा शिफ्ट होतो. हा जो हॉर्मोनल शिफ्ट स्त्रीच्या शरीरात होतो त्याच्यामुळे तिचं हेअर लाईन शिफ्ट होतं, त्याच्यामुळे तिचं स्त्री प्रधान जे गुणधर्म आहेत ते पुरुष प्रधान गुणधर्म व्हायला लागतात. नुसतेच गुणधर्म नव्हे तर शरीर धर्म सुद्धा त्या ठिकाणी टेस्टोस्टेरॉन वाढल्यामुळे झुकतो. एकंदरीत ही अनेक कारणं सांगितली आहेत. वैचारिक दृष्टीने सुद्धा जर याच्याकडे बघितलं, PCOD आजाराकडे, तर आपल्या लक्षात येते की PCOD मध्ये आपण मला मुलगी होऊ देत पण ती मुलासारखी असायला हवी अशीच आहे, की मला मुलगी मुलगी आणि मुलगा हे समान आता या नवीन पिढीला हवेत किंवा झालेत. मुली स्त्री स्वातंत्र्याचा जो आपण अतिरेक केलाय, मी तर म्हणेल अतिरेकच केलाय, कारण स्त्रीचे गुणधर्म बाजूला न टाकता स्त्री स्वातंत्र्य उपभोगायला हवंय. म्हणजे स्त्रीचा जो लज्जा, विनय, आदरभाव किंवा तिच्यामध्ये जे ममत्व आहे, प्रेम आहे, म्हणजे ती आई असते, अनंतकाळची आई असते ना स्त्री, तर ही आई पण आपण कुठेतरी गमावतोय का या PCOD या आजारातून, ह्याचा पण वैचारिक दृष्टीने विचार करायला हवा. की पुरुषांच्या पावलावर पाऊल टाकता टाकता धाडस, अति व्यायाम, अति बोल्डनेस या नादामध्ये आपण कुठेतरी आपलं विनय, लज्जा, कारण ह्या गुणधर्मांबरोबरच तर तुमचे स्त्री सुलभ जे हॉर्मोन्स आहेत ते सुचारू. नंतर आपण आधुनिक विज्ञानामध्ये PCOD या आजारावर काय चिकित्सा केली जाते ती लाईन ऑफ ट्रीटमेंट बघूया. त्याच्यामध्ये OC पिल्स किंवा बर्थ कंट्रोल पिल्स ज्या असतात, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, त्या दिल्या जातात. 3 महिनेपर्यंत, 4 महिनेपर्यंत आपण त्या देऊ शकतो, अधिक काळपर्यंत आपण त्या देऊ शकत नाही. एकतर लहान लहान मुली PCOD चा आजार घेऊन येतात, मग कुठली पण गायनेकोलॉजिस्ट विचार करणार की बाबा मी 3 महिने, 4 महिने, किती महिने या बर्थ कंट्रोल पिल्स देणार, दुसरी काहीच औषधं नाही आहेत, मग त्या द्याव्या लागतात, त्याच्या शरीरावर वाईट परिणाम घडू शकतात. त्याच्यावर आपण मेटफॉर्मिन सारखी औषधं देतो कारण इन्शुलिन रेझिस्टन्स झालेला असतो. इन्शुलिनचं प्रमाण कंट्रोलमध्ये येण्यासाठी म्हणून अँटी डायबेटिक ड्रग्ज मेटफॉर्मिन दिलं जातं. डायुरेटिकचा पण परिणाम घडताना दिसून येतो कारण DHEAचं प्रमाण कंट्रोलमध्ये आणलं की आपोआप त्याच्यातून पुढे वाढणारं टेस्टोस्टेरॉन याचं प्रमाण नियंत्रित करता येतं. जीवनशैलीजन्य बदल हा मुख्यतः सुचवला जातो, आहारातील बदल सुचवला जातो, लाईफस्टाईल चेंजेस ज्याला म्हणतात, व्यायामाचा, बैठ्या जीवनशैलीचा त्याग करून व्यायामाचा अंतर्भाव त्यांच्या पूर्ण परिचर्येमध्ये केला जातो. आयुर्वेदीय दृष्टिकोनातून हा आजार घडूच नये असं सुद्धा आपण, म्हणजे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, हे जे आयुर्वेदाचं तत्व आहे, मूळ तत्व, स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षणम, ते या ठिकाणी बरोबर लागू पडतं. रजस्वला परिचर्येचं पालन या मुलींकडून जर आपण घडवलं व्यवस्थित, म्हणजे त्यांना 4 दिवस पाळीला बाजूला बसवणं नव्हे, अजिबात असं नाही, तर रजस्वला परिचर्येमधील ज्या शास्त्रीय गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या बरोबर या आजाराला प्रतिरोध करणाऱ्या, प्रतिबंध करणाऱ्या आहेत. कशा? तर तिथे काय सांगितलेलं, क्षैरेयम, त्या मुलींना क्षैरेयम म्हणजे दूध आणि दुग्धजन्य आहार दिला पाहिजे. आता बघा, इथे कॉन्ट्राइंडिकेशन हे आहे की
आधुनिक विज्ञान सांगतं की दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पीसीओडी असेल तर सर्वात आधी बंद करावे. याला कारण आहे, कारण त्या गायींना ते जे दूध आहे तेच हॉर्मोनली ट्रीटेड आहे, त्या गायींना प्रोजेस्टेरॉन भरपूर प्रमाणामध्ये दिलेला आहे, त्या दुधामुळे मग अशा प्रकारच्या दुधामुळे नक्कीच हॉर्मोन्सला त्रास होऊ शकतो, हॉर्मोन्समध्ये डिस्टर्बन्स येऊ शकतं. आपल्याला हा डिस्टर्बन्स तर काढायचा आहे ना, मग अशा वेळेला गीर गाईचं दूध जे आहे, जीवनसत्व ए म्हणजे अजीवनसत्व युक्त जे दूध आहे गीर गाईचं, पिवळसर रंगाचं सुवर्णकांतीयुक्त जे गीर गाईचं तूप आहे, त्यातून बनवणारे त्या दुधापासून बनवले जाणारे पदार्थ असे या मुलींना दिले पाहिजेत. स्तोकम म्हणजे अन्न अति प्रमाणामध्ये अध्यक्षण करायचं नाहीये, अति आहार करायचा नाहीये, कमी प्रमाणामध्ये अन्नाचं भक्षण करा. आपोआपच कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण शरीरातलं कमी झालं तर मेदसंचिती होणार नाही, पचलं अन्न तर आमनिर्मिती होणार नाही. स्तोकम कमी प्रमाणामध्ये खायचंय. यावकम मुंजित, यावकम म्हणजे यवापासून बनवले जाणारे पदार्थ जे आहेत, यव भरडधान्य बार्ली ज्याला म्हणतो आपण, त्याच्यापासून बनवले जाणारे पदार्थ खायचे आहेत. तर एकंदरीतच गव्हाचं सेवन कमी करून भाकरीसारखे जे बाजरी ज्वारी तर किंवा भरडधान्य खूप आहेत तर त्या सगळ्यांचं, आता तर हे वर्षच पूर्ण भरडधान्यांचं वर्ष आहे, तर विविध मिलेट्सचा वापर या मुलींनी जर केला तर इन्शुलिनचं प्रमाण नियंत्रित राहील. डायबिटीस झाल्यानंतर आपण मग मिक्स भाकरीचं पीठ कुठे मिळतोय का ते शोधतो तसं न करता ते होऊ नये, इन्शुलिन वाढू नये शरीरातलं आणि रेझिस्टन्स तयार होऊ नये म्हणून त्यांना भरडधान्य अशा प्रकारचे, विशेषतः पाळीच्या दिवसांमध्ये ते 14व्या दिवसापर्यंत जोपर्यंत स्त्री बीजांची निर्मिती होत नाही, ओव्हुलेशन डे येत नाही तोपर्यंतचा आहार असा असायला हवा. अहिंसा तत्वाचं धारण म्हणजे मांसाहार सुद्धा पाळीच्या पहिल्या दिवसापासून ते 14व्या दिवसापर्यंत टाळायला हवा. ब्रह्मचारिणी म्हणजे रज आणि तम गुण वाढवतील अशा प्रकारचं दर्शन वाचन किंवा चिंतन करायचं नाहीये, स्त्री शरीर संबंध करायचा नाहीये ज्या वैवाहिक स्त्री आहेत त्यांनी. कल्याणदायिनी म्हणजे तिने आनंदी वृत्तीनी राहायचं आहे, म्हणजे तिला शिक्षा म्हणून आपण 4 दिवस बसवायचं नाहीये तर ती आनंदी कशी राहील, दर्भासनावर बसवलेले दर्भ जे आपण यज्ञामध्ये वापरतो म्हणजे यज्ञ करू शकत नाही दर्भाशिवाय आणि यज्ञ स्वीकारलाही जाऊ शकत नाही, दोन्ही यजमानांकडून पण स्वीकारला जाऊ शकत नाही, दर्भ बांधल्याशिवाय होऊ शकत नाही जे कृत्य त्या दर्भासनावर, म्हणजे तिला जवळजवळ वेदीवर बसवल्यासारखं इतकं पवित्र समजलेलं आहे, म्हणजे हे इतकं पवित्र कार्य आहे 4 दिवस जे एकाच ठिकाणी बसायचंय ते. प्रवातम वर्जे म्हणजे वाऱ्यावर जायचं नाहीये, प्रवास करायचा नाहीये, फार जास्त एसी फार जास्त हवेवरती आहे किंवा वाहनांवर बसून प्रवास करते हे 4 दिवस प्रकर्षाने रजस्वला परिचर्येमध्ये टाळायचंय. अतिप्रमाणामध्ये हसणं, अतिप्रमाणामध्ये बोलणं, अतिउच्च श्रवण करायचं नाहीये. तसंच तिने दिवा स्वप्न म्हणजे दिवसा सुद्धा झोपायचं नाही, दिवसा झोपल्यामुळे आमनिर्मिती होते आणि स्त्रोतोरोधामुळेच तर सगळे हॉर्मोन्स त्यांचे स्राव टाकू शकत नाहीत, हे जे एंडोक्राईन डिस्रप्टर्स आहेत ते स्त्रोतोरोधच घडवतात त्यामुळे हॉर्मोन्स शरीरामध्ये येऊ शकत नाहीत. तर अशा प्रकारे आमनिर्मिती होऊ नये, स्त्रोतोरोध होऊ नये तिचा, म्हणून दिवा स्वप्न टाळायचं आहे. कोष्ठ शोधन करणारा आहार घ्यायचा आहे कमी प्रमाणामध्ये, स्निग्ध असणारा कोष्टाचं शोधन म्हणजे मलमूत्र वात यांचं व्यवस्थित उत्सर्जन होईल अशा प्रकारचं तिने आहार घ्यायचा आहे. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय यांची जी कार्य आहे त्या कार्यांचा अतिरेक घडू नये असा भूमिखनन शब्द वापरलेला आहे त्या ठिकाणी, म्हणजे पोझिशन चेंज करायची नाहीये, स्थानबद्धता स्वस्त एकाच ठिकाणी थांबायचंय. भूमिखननाचा अर्थ माती खणू नये असा अजिबात घ्यायचा नाहीये, तर स्थान जे आहे तिचं तिची जी पोझिशन आहे ती तिने सोडायची नाहीये, म्हणून तिला ते एका ठिकाणी आपण जे बसवायचं ती शिक्षा नव्हती, तो विटाळ नव्हता किंवा ती अपवित्र झाली, तिचा स्पर्श करू नये टाळावा असं काहीही नव्हतं. तर मोठ्या 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 राण्या महाराण्या तर मोठ्या मोठ्या याच्यामध्ये महालांमध्ये असायच्या, साध्या घरातल्या स्त्रिया आहेत त्या संपूर्ण एका अखंड एका खोलीमध्ये असायच्या. नंतर हळूहळू मग सगळं आपलं जीवन बदलत गेलं तसं आणि चुकीचेच जे प्रकारे संस्कृतीमधले परंपरेमधले त्यांचा परिपोष घडत गेला, परकीयांच्या आक्रमणांमुळे असेल किंवा गुलामगिरीच्या वृत्तीमुळे असेल, दुसऱ्यांचे विचार जास्त आपण अवलंबले आणि स्वतःचे बाजूला ठेवले तेही असू शकेल, तर अनेक कारणे आहेत. असू देत आपण यात शास्त्र हे घेऊया की स्तोकम शैर्यम यावकम असा प्रकारचं अन्न करे पर्णे शरावे वा असं तिने खायचंय. बघा मेटल्स आणि टॉक्सिन्सचा विचार त्या काळामध्ये नक्कीच नव्हता,
पण त्यांनी तरी सुद्धा सांगितलेलं आहे की पात्रातून काहीच खायचं नाहीये, पात्राचा संयोगच नाहीये. तिने हातावर घेऊन खावं, पानांवर जेवावं किंवा लाल मातीच्या भांड्यामध्ये. लोह तत्व हवंच आहे तिच्या शरीराला. हे 4 दिवस जो रक्तस्राव रजस्राव तिचा होतो त्याच्यामध्ये तिचं रक्तधातूचं चांगलं प्रमाण राहावं, हा जर विचार केला तर लाल मातीच्या भांड्यामध्ये तिला अन्न भक्षण करायला सांगितलेलं आहे. एकंदरीतच आपण जे नॉनस्टिकची भांडी आधी वापरतो किंवा मेटल्स, पाण्यामधून आरो असू देत, वॉटर प्युरिफायर असू देत, आपल्या पाण्यामधून सुद्धा मेटल्सचा शरीरामध्ये जो प्रादुर्भाव होतो, पोल्युटंटचा जो प्रादुर्भाव होतो तो टाळायला हवा आहे. सेंद्रियत्व अवलंबणे हा अतिशय सोपं आहे ते, म्हणजे टॉक्सिन्स डिस्ट्रप्टर्स जे आहेत ते जास्तीत जास्त शरीरात निदान या 4 दिवसांमध्ये जाऊ नयेत. गर्भासनावर बसवण्याचं दुसरंही एक कारण आहे, शरीरातील उष्णता जी आहे ती उष्णता मेंटेन करणं. कारण ओव्हुलेशनसाठी आपल्याला योग्य उष्णतामान लागतं गर्भाशयाचं. अगदी आपण टेम्परेचर जर नोट केलं त्याच्या अनेक पद्धती आहेत, तर त्या टेम्परेचर त्या ठिकाणच्या टेम्परेचरमध्ये पण 1 or 1.5 degree राईज दिसतो. ज्या दिवशी स्त्रीबीजे पक्व होऊन फुटतात, ओव्हुलेशन डे जो असतो 14वा दिवस साधारणतः असतो, ज्यांची 24 दिवसांची मासिक पाळी असते तेव्हा 14व्या दिवशी स्त्रीबीजे तयार होऊन फुटतात, तर अशा प्रकारचं जे ओव्हुलेशन ते घडावं, स्त्रीबीजांची निर्मिती चांगली व्हावी आर्तवम आग्नेयम म्हणून तिचं अग्नितत्व सांभाळण्यासाठी दर्भासनावर बसवलेलं आहे. त्या ठिकाणी जी जीवजंतूंची निर्मिती किंवा जंतुसंसर्ग होऊ नये अपत्य मार्गामध्ये म्हणून सुद्धा दर्भासन सांगितलेलं आहे. कारण ते खूप चांगलं अँटीबॅक्टेरियल आहे, नुसतंच बसायचं नाहीये तर हविष्य सेवन म्हणजे त्याच्यावर त्याचा शिडकाव केलेला असतो. दर्भाचं पान ग्रहण म्हणजे ते खाणं सुद्धा गरजेचं आहे. तृणपंचमळामध्ये कुश काश आणि शर ही जी आहेत त्याच्यामध्ये दर्भ येतं. तृणपंचमळ ही मूत्रल आहेत, चांगली घडवणारी आहेत, तर याचा काय संबंध आहे? तर DHEA हे जे आहे त्या ठिकाणी आपण डायुरेटिक्स वापरतो. DHEAला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आपण डायुरेटिक्स वापरतो, जेणेकरून टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण आपल्याला नियंत्रित करता येतं. तर आपल्याकडे दर्भासारखं तृणपंचमुळासारखं सांगून ठेवलेलं आहे, त्याचा या मुलींना जर आपण औषध म्हणून वापर केला तर नक्की त्यांच्या वाढलेलं टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी झालेलं दिसून येतं. ही जी रजस्वला परिचर्या आहे, दिवा स्वप्न टाळायला दिवसा झोपू नये म्हणून सांगितलेलं आहे. अगदी म्हणजे वातप्रकोपाची अनेक कारणं, उच्च स्वरात ऐकू नये, जास्त बोलू नये, हसू नये, नखच्छेदन करू नये, अभ्यंग करू नये शरीराला, स्नान करू नये असं म्हटलेलं आहे का? स्नानादी शब्द आहे पण पुढे विशिष्ट स्नान सांगितलेलं आहे, जे चौथ्या दिवशी रजशुद्धी झाल्यानंतर डोक्यावरून स्नान करायला सांगितलेलं आहे. त्या स्नानासाठी स्नानादी वर्जित सांगितलेलं आहे. तसं डोकं पहिल्या दिवशी धुवायचं नाहीये, अन्यथा स्नान नियमित करायचंय. नाही तर त्यांनी शुद्ध आर्तव सांगताना वस्त्रावर ज्या रक्ताचा धुतल्याबरोबर डाग निघून जातो, डाग धरत नाही, अशा प्रकारचा आर्तव शुद्ध जाणार असा श्लोक सांगितलाच नसताना असा श्लोक लगेच सांगितलेला आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी स्वच्छता अपेक्षित आहे, अपत्य मार्गाची स्वच्छता, स्नान हे सांगितलेलंच आहे. हे सगळं आपण चुकीचा प्रचार केलेला पुढे जाऊन, आणि त्यामुळे जे मूळ रजस्वला रजस्वला परिचर्या सांगितलेली आहे तिचा अवलंब या मुलींना नियमित करायला हवा. सैंद्रिय याच्यावर पोचलेलं सैंद्रिय खाद्यावर पोचलेल्या मांसाचं भक्षण केलं तर चालेल. सैंद्रिय शेतीने बनवलेली जी धान्य फळं आहेत ती त्याचा घेतला त्याचं सेवन केलं तर चालणार आहे. एकंदरीतच आयुर्वेदामध्ये कोष्ठ परिशोधनासाठी सांगितलेलं पंचकर्म PCOD सारख्या आजारामध्ये खूप छान त्याचा उपयोग होताना दिसून येतो. वेट कंट्रोल जे करायचंय, वेट मॅनेजमेंट जे करायचंय, त्या वेट मॅनेजमेंटसाठी आपल्याला पंचकर्माचा अवलंब केला तर कोष्ठशोधनातून पुढे मग मेटाबॉलिझम सुधारतं आणि मग वाढलेलं वजन आपण कंट्रोलमध्ये सहज आणू शकतो. वातप्रकोपामुळे झालेला PCOD जो असतो त्यासाठी वाताची चिकित्सा करणं गरजेचं असतं. बस्तीसारखे जे पंचकर्माचे उपचार आहेत, नस्यासारखे आहेत, ते नक्की या ठिकाणी केले जातात आणि त्याचा फायदा होताना आम्हाला प्रॅक्टिसमध्ये दिसून येतो. तसंच सुवर्णकल्पांचा उपयोग शुद्धीनंतर, शरीर शुद्धीनंतर धातू पुष्टी करणारा रसायन चिकित्सा आणि सुवर्णकल्पांचा उपयोग केला तर स्त्रीबीजांची निर्मिती झालेली दिसून येते. AMH हल्ली वाढत नाही तर त्या AMH वर सुद्धा या सुवर्णकल्पांचा चांगला उपयोग
आम्ही करत असतो वैद्य मंडळी, तर एकंदरीतच आपल्याला जीवनशैलीजन्य जे बदल आहेत त्याच्यामध्ये रजस्वला परिचर्येचं पालन करणं फार गरजेचं आहे. नुसतं हेच किंवा इथेच थांबायला नकोय. प्रीकन्सेप्शनल गायडन्स जे दिलं जातं, म्हणजे स्त्री आणि पुरुषांच्या प्रकृती बघून होणाऱ्या बालकाची उत्तम प्रकृती घडावी यासाठी कुठल्या काळामध्ये गर्भधारणा झाली पाहिजे याचा जे आयुर्वेदीय विचार आहे त्यासाठी प्रीकन्सेप्शनल गायडन्स, समुपदेशन याची पण खूप गरज आहे. ब्लेमिट ऑन युअर मॉम असं पीसीओडी झाल्यानंतर म्हटलं जातं, म्हणजे तुम्ही जेव्हा आईच्या फिटल स्टेटमध्ये आईच्या गर्भाशयात असता त्याच वेळा त्या फिटसचं स्त्रीबीज निर्मिती होत असते. पुढे ती किती वर्ष मेन्स्ट्रुएटिंग होणार आहे हे सुद्धा त्याच वेळी ठरत असतं. म्हणून आईचा आहार, आईचा विहार गर्भिणी असतानाचा सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे. या दृष्टीने आपल्याला गर्भिणी परिचर्येचं पालन आयुर्वेदीय पद्धतीने सांगितलेलं आहे. तिथे येणारे गर्भसंस्कार ते व्यवस्थित घडवणं, किंवा गर्भसंस्कार नसल्यासारखा जो पुंसवन म्हणून जो केला जातो, श्रेयसी प्रजेसाठी जो पुंसवन केला जातो, त्या विधीचा अवलंब करणं गरजेचं आहे. जेणेकरून तिचे त्या गर्भाचे हॉर्मोन्स आहेत, तिचे जे ग्रोथ हॉर्मोन्स आहेत ते प्रॉपर येतील आणि तिथून मग पुढे तिचे स्त्री हॉर्मोन्स असू देत किंवा पुरुष गर्भ असेल तर पुरुष हॉर्मोन्स असू देत, ते व्यवस्थित निर्माण होतील. गर्भिणी परिचर्येचं, सुतिका परिचर्येचं, सुतिका अवस्थेत सुद्धा आपण तिला अहळीवासारखा, मेथीसारखा, डिंकासारखा असा आहार देत असतो जो अतिशय चांगला आहार आहे, ज्या आहारातून पुढे धातुपुष्टी होते, बलवर्धक ग्रहण असा आहार असतो. चांगले धातू जर परिपुष्ट तयार झाले तर शरीर चांगलं तयार होणार, सारवान तयार होणार आणि हॉर्मोनल शिफ्ट अशा शरीरांमध्ये सहसा घडणार नाही. म्हणून बालकाची प्रकृती चांगली राहावी म्हणून तिला सुतिकेला सुद्धा उत्तम सकस पोषण मूल्ययुक्त दुधाची निर्मिती होण्यासाठी आपला जो पारंपरिक सुतिकेचा आहार किंवा सुतिका परिचर्या सांगितलेली आहे त्यातला आहार देणं पारंपरिक गरजेचं आहे. आज आपण ह्या सगळ्या गोष्टींना मुकलेलो आहोत. आपल्या ज्या पारंपरिक गोष्टी आहेत त्या पारंपरिक गोष्टींचं पुनर्जीवन पुन्हा समाजात करण्याची गरज आहे. पीसीओडी सारखा आजार हा एका भीषण संकटाकडे समाजाला घेऊन चाललेला आहे. इन्फर्टिलिटी सारख्या IVF शिवाय मार्ग उरलेला नाहीये, हॉर्मोनल ट्रीटमेंट केल्याशिवाय पाळी नियमित येत नाहीये, स्त्रीबीजांची निर्मिती हॉर्मोन्स दिल्याशिवाय होऊ शकत नाही शरीरामध्ये, अशा प्रकारची शरीर तयार होत आहेत. तर ह्यासाठी ऑर्गॅनिक तत्वांचा, गीर गाईच्या दुधाचा, सेंद्रिय खतांचा वापर करून तयार झालेल्या शेतीचा, भाज्यांचा वापर, टॉक्सिन्स जास्तीत जास्त हवेतील पाण्यातील कसे दूर होतील यासाठी झाडं लावणे किंवा हरित क्रांती घडवणे, या खूप गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणून हा आजार आलेला आहे. तर हा आधुनिक जीवनशैलीने दिलेला हा जो शाप आहे नवीन पिढीला, तो जर पुसून काढायचा असेल तर आपल्याला समाजाचं, संपूर्ण समाजाचीच जीवनशैली बदलली पाहिजे. आयुर्वेदीय गोष्टी ज्या सांगितलेल्या होत्या जुन्या, त्या गोष्टींचा ज्याला आपण जुन्या म्हणतो, खरं तर त्यांनी किती पुढे जाऊन, म्हणजे दूरदृष्टी ठेवून सगळी योजना केलेली आहे. आप्तवचनांचा पालन करणं खूप गरजेचं आहे. हल्ली चिकित्सेमध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टींची सांगड करतो, योगासनं काही शिकवतो पोटावरची, जेणेकरून पोटावरचे जे वाढलेले PCOD सेंट्रल ओबेसिटी असते, ती सेंट्रल ओबेसिटी कमी व्हावी म्हणून पोटावरचे पण काही योगासनं, व्यायाम सांगितले जातात, कोष्ठशुद्धी केली जाते, रसायन चिकित्सा केली जाते, सुवर्णकल्पांचा अतिशय कल्पकरित्या उपयोग केला जातो. आणि या सगळ्यांचं एकत्रित परिणाम म्हणून मग PCOD हा रिव्हर्स, वी कॅन रिव्हर्स PCOD सारखा आजार करू शकतो आपण, तर तो करता येतो. मला आज एका खूप माझ्या आवडत्या विषयावर बोलायला दिलं, त्याबद्दल संस्कृत विभागाचे मी मनापासून पुन्हा पुन्हा आभार मानते आणि सर्व गुरुवर्यांना नमस्कार करून मी इथेच थांबते.